पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमात डॉक्टर मेधा पुरव, विवेक खटावकर आणि हर्षा शहा यांना कैलासवासी धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश बापट यांनी भाजपमधल्या वाढत्या आयारामांवर मार्मिक टिप्पणी केली, तर शरद पवारांनी या निमित्तानं पक्षातील राजकारणाचं मर्म उलगडून सांगितलं. प्रत्येक ठिकाणी मीच पाहिजे हा जो एक आग्रह राजकीय जीवनात सगळीकडे आम्हाला दिसतो, माझ्या पक्षासकट, त्याचं कारण आता माझ्याही पक्षात एवढे या सवयीवाले लोक आलेत की आम्हाला कधी ढकलून बाजूला करतील. रामदासजी, याच्यावर काही वात्र टीका करू नका. नाही, जवळ आहे, याच्या आधी खूप जवळ आले, तो काही मुद्दा नाही, पण आम्ही थोडे पाय रोवून उभे व आमच्या कार्यक्रमाला कमीत कमी आम्हाला तो ढकलू नको अशी सांगण्याची आता कार्यकर्त्यांवर वेळ आलेली आहे. इतकी ढकलाढकली चालते. मध्यंतरी कोणीतरी एक स्टेटमेंट केलं की त्यांचं वोट धरून मी आलो. माझी भयंकर काळजीची परिस्थिती निर्माण आहे, कारण तो वोट धरून आलो सांगणारी व्यक्तीच अशी होती आणि त्यामुळं त्याच्याबद्दलचे अधिक खुलासा करणंसुद्धा मला मी दिल्लीला काही दिवस जायचं सोडलं. म्हणजे आता सध्या दिल्लीची चक्कर टाकायला नको, आणि दिल्लीला गेलोच तर सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख लोकांना भेटीसुद्धा मी टाळायला सुरुवात केली, कारण तिथे गेलो तर पत्रकार परिषदेच्या छापतीने हे बोर्ड धरून आणखीन काहीतरी नवीन सुरू झालेलं दिसते. पण त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की मी मागाशी सांगितलं की एक व्यक्तिगत सर्वकाळ ठेवायचा असतो आणि काही वेळेला राजकारणाच्या बाहेर जाऊनसुद्धा आपल्याला पावलं टाकावं लागतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.